जळगावात 8 महिन्याच्या चिमुकलीला मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात प्राण गमावण्याची वेळ आली। जळगावात ही घटना घडलेली आहे। मोकाट कुत्र्याने चिमुकलीला ओढत रस्त्यावरती नेलं आणि तिचे लचके तोडले। घरात कोणी नसल्याने या चिमुकलीची कुत्र्याच्या तावडीतून सुटका झाली नाही। अखेर या हल्ल्यात चिमुकलीचा जीव गेला। शहरात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं प्रमाण वाढत असून त्यांच्यामुळे जखमी होण्याच्या घटनेत देखील वाढ होतीये। बिहारचे काही मजूर रेल्वेच्या कामानिमित्त इथे आले होते त्यांच्या परिवारासोबत। तर त्यापैकी एक लहान मुलगा होता 8 ते 10 महिन्याचा साधारण। त्या मुलाला त्या कुत्र्यांनी अक्षरशः तिचे लटके तोडलेले आणि विशेषतः तिच्याही म्हणजे त्या वेळेत नेमकं किराणा दुकानावर त्याच्यासाठी खाऊ आणायला गेली होती, त्यावेळी ती घटना घडलेली आहे। आणि आमचं असं म्हणणं आहे प्रशासनाला म्हणजे महानगरपालिकेला की आज त्यांच्याकडे घडलं आहे, उद्या आमच्याकडे घडलं तर त्याला जबाबदार कोण राहील। ह्या संदर्भात आम्ही आयुक्ताशी 2 दिवसांवर मीटिंग केली। शेवट असं आहे की काही प्राण्यावरती प्रेम करणारे लोक आहेत आणि काही तक्रारी आम्ही जरी केल्या तर ते त्याला नियमानुसार ते त्यांना मारू शकत नाही किंवा पकडलं तर कुठे सोडायचं हा प्रश्न आहे। आपण त्यांना नसबंदी करायचा संदर्भात टेंडरसुद्धा काढलेलं होतं आणि ह्या माध्यमातून मला वाटतं त्याच्यासुद्धा तक्रारी झाल्या, त्याचं त्या कॉन्ट्रॅक्टरचं लायसन रद्द करण्यात आलं आणि ह्या माध्यमातून परत त्याचं टेंडर काढावं असं मी आयुक्ताला आता 4 दिवसापूर्वी मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे आणि भविष्यात लवकर याच्यावरती आपल्याला काय नियोजन करता येईल त्या नियोजन आम्ही करणार।